उत्तम उत्तम बर सांग मला काय एवढं घाई नाही बोलवलं हा एवढी काय घाई लागली पहिला मुहूर्त बघायचंय का फोन करू का मंगलाश्रम हॉल वाल्यांना भाई थांबतच नाहीये बहिणी काय सांगायचं अगं काय या सरबताचं म्हणणं तरी काय होतं वच्छत्या आपण स्वानंदीच्या लग्नाची बोलणी थांबवूया काय म्हणालात नाही नाही आम्हाला जागीरदारांचं स्थळ नकोय हे सांगायला बोलवलं होतं आम्ही तुम्हाला असं कसं आता काय सांगायचं त्या लोकांना अहो त्यांना आत्ताच सांगायला हवं उद्या गोष्टी वाढल्यानंतर लक्षात आलं असतं तर हो आणि लग्नानंतर लक्षात आलं असतं तर काय केलं असतं ना नाही म्हणजे आम्ही नंतर काय केलं असतं ना अगं बायानं झालं तरी काय कळेल का मला वच्छत त्या तुम्हाला काही खास वाटणार नाही पण ललिताबाई महागड्या भेट वस्तू देऊन गेल्यात हा मग काय झालं नाही हो नाही म्हणजे ती फार मोठी माणसं आहेत आम्हाला नाही झेपायचं हे स्थळ आणि त्यांच्या आमच्याकडूनही काही अपेक्षा असतीलच ना माफ करा पण आम्हाला नाही पूर्ण करता येणार त्या त्यांना श्रीफळ आणि मुलगी दिली तरी पुरे आहे हो मी बोलू का ललिताशी बोलते मी आता नाही नको आई आणि काकू म्हणतायत ते बरोबर इकडे ये स्वानंदी ये ये बाळा ये अग त्या ललिताला ना तुझ्यासारखीच मुलगी हवी आहे हे बघ स्वानंदी तुमचा काहीतरी गैरसमज झालाय ग ललिताला तुझ्यासारखी संस्कारी मुलगी हवी आहे मला माहितीये ना आणखी काही मागणार नाही ती अहो पण आत्या आमच्यासाठी त्याने त्यांची हौस का मारायची होऊ दे ना त्यांच्या मुलाचं लग्न त्यांच्या इच्छेप्रमाणे अगं स्वानंदी स्वानंदी वच्छत्या जाऊ द्यात तिला मुख्य म्हणजे ती जे काय म्हणते ना ते आम्हालाही पटतंय त्यामुळे तुम्ही या महागड्या भेटवस्तू जर का परत दिल्यात ना तर बरं होईल हे बायानो तुम्ही मला असं काही भलतसलत करायला सांगू नका ग हा निरोप त्या ललिताला कसा द्यायचा हेच मला कळत नाही तिकडे ती ऐकत नाही आणि इकडे सगळंच विचित्र तुमचं वच्छत्या वच्छत्या हिना जरा विचित्रच आहे वच्छी मावशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे भेटवस्तूही देऊन आले मी त्यांना पण तरीही अजून त्यांचा होकार नाहीच म्हणून म्हणते सोड ना त्यांचा नाद नीलसाठी स्थळांची काही कमी आहे का आपण दुसरं स्थळ शोधू पण दुसरं स्थळ शोधूया काही म्हटलं की पुन्हा तुमचं तेच अहो वच्छी मावशी त्यांना आपल्याबद्दल काय वाटलं हे कळायला नको का आपल्याला लगेच दुसरी मुलगी शोधायची काही गरज नाहीये बघा बाई तुम्ही ना असं माझे डबल ढोलके करत नका जाऊ त्यांना नेमकं काय वाटत हे मला कसं कळणार ललिता ती लोक तुझ्या विषयी खूप चांगलं बोलत होते हो अजूनही होकार का कळवत नाहीयेत ते लोक मला काय वाटतं माहितीये का भाऊजी ललिताने ना श्रीमंतीचं शाही वर्णन केलेलं असणार त्यामुळे बिचारी दबली ती मंडळी हो ना ते काहीला सांगायलाच नकोय राईचा पर्वत करण्यात हुशार आहे कसला राईचा पर्वत जहागीरदारांचंच घराणं आहे ना आपलं 50 गावांची जहागीरदारी होती म्हणूनच ना आपण जहागीरदार अगं होती आता आहे का ती जहागीरदारी सगळं लयाला गेलंय तुमच्यामुळे माझ्यामुळे गेलं पण गेलं प्रश्न भांडू नको बस बस इथे बस
छान शांत व्हा भाऊजी. मला काय वाटतं माहितीये का, तुमच्या बडेजावाची धास्ती वाटली असणार त्या लोकांना. म्हणजे तुमच्या जहागीरदारीच्या तोला मोलाचा खर्च त्यांना झेपेल की नाही अशी पण भीती वाटली असणार. म्हणजे खर्च झेपणार नाही म्हणजे? तुम्हीच म्हणाला होतात ना मुलीच्या वडिलांकडे भरपूर पैसा आहे. आहेच मग, पैसा आहेच ग, पण पैशाचं प्रदर्शन नाही ना करता येत. एक एक पैसा खर्च करताना ना त्यांना फार विचार करावा लागतो. जरा जरी जास्त पैसा खर्च झाला ना तर धाड पडलीच म्हणून समजा. हे बरोबर आहे वच्ची मावशी तुमचं, तर म्हणून तर पैसा लपवून ठेवावा लागतो त्यांना सोफ्यात आणि भिंतीत. हो की नाही? हे लक्षातच आलं नव्हतं माझ्या. मग तुम्ही म्हणालात घराण्याचं कौतुक करून ये, मी कौतुक करून आले. नाही बरोबर आहे तुझं, पण मला असं वाटतं की तुझं कौतुक ना थोडं जास्त झालं असणार. म्हणजे? म्हणजे बघ, त्या लोकांना असं वाटलं असेल की ह्या बाईंच्या अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणजे ही बाई आपला पैसा बाहेर काढते की काय? म्हणजे ती लोक ना दुसऱ्यांसाठी गुपचूप हवा तेवढा पैसा खर्च करू शकतात ग, पण प्रदर्शन नाही करू शकत. एवढंच ना, त्यांना म्हणावं नका करू प्रदर्शन. घेऊ आम्ही समजून. काय समजून घेऊ? अरे जो पैसा विहिणीच्या खर्चासाठी नाही उपयोगी पडणार असा पैसा चाकायचा का वच्ची मावशी? त्या पैशाने माझं कौतुक कसं करून घ्यायचं ना हे आपण नंतर ठरवू. ते लग्न जसं करून देतात ना तसं आपण करून घेऊ. एवढं काय प्रेमात पडले तर स्वानंदीच्या? आपण दुसरंच देव शोधूया ना. वच्ची मावशी, हा शब्द पुन्हा तोंडातनं काढायचा नाही. हे स्थळ हातचं गेलं तर काय नुकसान होईल तुम्हाला काय माहित. कसलं नुकसान? वच्ची मावशी, नुकसान म्हणजे खूप प्रयत्नांनी इंद्रनील लग्नाला तयार झालाय. हेच जुळलं नाही आणि त्यांनी विचार बदलला तर? नाही नाही, माझी हौस नाही झाली ना तरी चालेल. पण बर बाई, म्हणजे एवढा तुझा आग्रह असेल तर मी सांगते त्यांना तस. त्यांना सांगा फक्त कुंकू आणि कन्या दिलीत ना तरी चालेल, बाकी आम्हाला का हे नको. बर येऊ मम्मी. पण तिथे काय होतंय हे कळवा आम्हाला. आणि एक लक्षात ठेवा, इंद्रनीलचं लग्न स्वानंदीशीच व्हायला हवं. इतर कुणा मुलीचा विषय आता नको. जशी तुझी मर्जी. येऊ मी? या भाऊजी येते. हो या. ललिता हे जरा तुझं अति होतं. हा काय 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 काय, नुसतं कुंकू आणि कन्या काय? मी उगाच नाही म्हणत, तुम्हाला काही कळत नाही. आधी स्वानंदीला घरी तर येऊ द्या, मग बघा तिच्याकडनं कस सगळं वसूल करत. आपण आता जो पैसा खर्च करतो ना तो दोन पैसे समजा, दाम दुपटीने वसूल करीन त्यांच्याकडनं. स्वानंदी अगं तू काळजी करू नकोस. नाही म्हणजे तुला नको असतील ना तर हे गिफ्ट आपण अजिबात ठेवायचं नाहीये. मुळात घ्यायलाच नको होतं काकू. ते चुकलंच आमचं. प्रेशर येत ग अशा गोष्टींच. नाही तू प्रेशर नको घेऊस, आपण पण ओटी भरली आहे त्यांची. हो पैठणी नाही पैठणी अग, ते म्हणजे गिफ्ट. आई कोणी पाठवली? संपदा ती आपली नाही आहेत, परत द्यायची आहेत. म्हणजे परत काय? अग संपदा ठेव ना ते आतमध्ये. आणि किती तुझे प्रश्न ग काकू, तिलाही कळायला हवं. ताई ते गिफ्ट नीलच्या आईने दिले. वाव, मी ते गिफ्ट परत पाठवणार. तू बरी आहेस ना? परत द्यायला काय, एवढं मालदार स्थळ आहे. अग स्वानंदी उगाच नखरे करू नको जा. तसं नाही ग ताई, ती एवढी श्रीमंत माणसं आहेत, नंतर आपल्यालाच त्रासाची होती.
हो ना. आणि ना आपल्या घरच्यांना सतत त्यांच्या समोर नमत घ्यावं लागेल जे मला नाही आवडणार. आणि शिवाय तो खूप खोटं बोलतो ग. आता हे तुला कोणी सांगितलं? अगं माझा मोबाईल त्याला सापडला त्याच वेळी आमची ओळखही झाली हे त्याने त्याच्या आईला सांगितलंच नाहीये. पण हा त्याचा प्रॉब्लेम आहे तुझा नाही. त्याच्याशी लग्न करून हाच प्रॉब्लेम मला माझा प्रॉब्लेम करून घ्यायचा नाही. अगं तो स्वतः तर खोटं बोलतोच पण आपल्या फायद्यासाठी तो दुसऱ्यांनाही खोटं बोलायला लावतो. तुला माहितीये मला भेटता यावं म्हणून त्या बिचाऱ्या गजरेवालीला सुद्धा खोटं बोलायला लावलं त्याने. काकू तिला समजव नाही तर चांगलं स्थळ हातच घालवेल ती. नाही या संपदा नाही. आणि त्यांच्या श्रीमंतीबद्दल ती जे काही सांगते ना ते अगदी खरंय. माझं आणि वहिनींचं सुद्धा हेच मत झालंय. अच्छा म्हणजे तुम्ही दोघे तिला समजवणार नाही आहात. मुलींना निर्णय घेण्यायोग्य करायचं आणि मग आपले निर्णय त्यांच्यावर लादायचे ही आपल्या घराची रीत नाहीये संपदा. तुम्हा मुलींच्या निर्णय क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि स्वानंदी आगामी वच्छी आत्यांना खरंच सांगितलं होत की हे सगळे गिफ्ट तुम्ही घेऊन जा म्हणून पण त्या नाही म्हणाल्या. आणि आज नेमके भाऊजी उशिरा येणार आहेत आणि ह्यांना तिथे पाठवण्यात काहीच अर्थ नाहीये म्हणून नाहीतर एव्हा हे सगळे गिफ्ट परत पाठवून दिले असते. आम्ही काहीही गरज नाहीये परत पाठवायची. ती सांगते आणि तुम्ही ऐकताय काय? प्लीज गताई. हे बघ स्वानंदी तू चुकतीयस. अगं तुझ्या नशिबाने तुला एवढं चांगलं स्थळ मिळालंय आणि तू नाकारतेस काय? मी तरी मला आलेलं गिफ्ट परत नाही देणार. बघू तरी कुठलं आलंय मला. ताई ताई प्लीज. स्वानंदी अगं कुठे निघालीस तू? मीच परत करून येते. अगं अगं अशी काय करतेस तू? बोल काय तुला जरा तरी लाज वाटते? आता काय झालं? काय झालं म्हणे महेश आपल्या रिलेशनशिपला 2 वर्ष झाली आहेत. आजपर्यंत तुम्हाला एखादा तरी गिफ्ट दिलास? देऊन देऊन काय दिलास? गजरे साफ्याचे आणि गुलाबाची फुलं. संपदा गिफ्टला ना सुगंध असावा हे नाही का वेगळं वाटत तुला? सुगंध माय फुट. हे बघ महेश गिफ्टला ना बाजारात व्हॅल्यू असावी आणि गरज पडलीस तर रिसेल व्हॅल्यू सुद्धा. संपदा हो तरच ते गिफ्ट आहे. असं गिफ्ट आजपर्यंत तू दिलेस का रे मला एकदा तरी? आता आपलं एवढं लग्न ठरलंय म्हणल्यावर तुझ्या आई बाबांना मला एखादा दागिना सुद्धा द्यावा असं वाटला नाही. अगं माझी आई स्वतः कधी दागिने घालत नाही आणि तरी सुद्धा लग्नात तुझ्याकरता सोन्याचं मंगळसूत्र करणार आहे. फक्त मंगळसूत्र नाही 5 साड्या ना भारीतल्या त्याकरता मी 10,000 वेगळेच ठेवलेत. 10,000? महेश तू इडियट आहेस का? हे बघ 10,000 जेमतेम एखादीच भारीतली साडी येते. झालं आता तुला काय ऐकूच येणार नाही ना? ऐकतोय पण तू माझं काहीही ऐकू नकोस. बर संपदा हे दागिने लग्न जेवणावळीचा खर्च याबाबत मला तुझ्याशी जरा बोलायचंय. मला ना काहीच ऐकायचं नाहीये. खर तर माझंच नशीब फुटकर. त्या वच्छी आत्याने मला तुझ्या बरोबर बघितलं म्हणून नाही तर स्वानंदीला आलेलं स्थळ माझ्यासाठी आलं असत. महेश माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली असत. अगदी आलिशान झालं असतं माझं लग्न जागीरदार स्टाईल मध्ये. तू काय बोलतेस? संपदा माझं ऐक. जर संपदाशी बोलतोय मला ठाऊक नव्हतं. सॉरी.
पण एका अर्थी बरं झालं मी तुमचं बोलणं ऐकलं ते. एक सांगू? बोल ना. पहिल्यापासून तुझे निर्णय तू घेत आलास. मी किंवा बाबांनी कधीच त्यात ढवळाढवळ केली नाही. आमचा तुझ्या समंजसपणावर पूर्ण विश्वास होता. आहे लग्नाच्या बाबतीत तू परत एकदा विचार करावास असं मला वाटतं. महेश, कुठल्या तरी भावनेच्या आहारी जाऊन लग्न करायचं आणि अगदी पहिल्या दिवसापासून तडजोडी करत धोरणीपणे ते लग्न टिकवायचं, फार त्रास होतो त्यात. विचार कर, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. इंद्रनील, अरे कधी आलास तू? आणि चेहरा का उतरला तुझा असा? नाही असं काही नाहीये. सहज नाही लक्षात आलंय माझ्या. तू आनंदी आवडते ना तुला मनापासून? नाही असच नाही काही. तस नाही कस, तसच आहे. नको काळजी करू. अरे मी गेले होते त्यांच्याकडे. पुन्हा? हो. अरे ती मुलगी तुला एवढी आवडली की तू पुन्हा तिच्या घरी गेलीस? अरे ती तुला आवडले हे लक्षात आलंय माझ्या. तिला पाहिलं ना की तुझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. अरे तू हे सगळं माझ्यासाठी करतेस पण मला तुला एक सांगायचंय. आता आणखीन वेगळं काय सांगणारेस तू? आईच्या मुलीचा फोन मला रस्त्यावर सापडला होता. ती मुलगी स्वानंदी आहे. या पडतूस फोन विषयी बोलतेस होय तू? अगं असे फोन आता सुद्धा नाही घेत आम्ही. तुझीला फोनवर रागावलीस? ती मुलगी स्वानंदी आहे. तुमच्यासारख्या मुलींचं ह्या वेळेला मुलांकडे काय काम असतं हे चांगलंच माहितीये मला. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलत आता? म्हणजे तो जुनाट फोन स्वानंदीचा होता? आता हे सगळं कळल्यावरही तू तिला सून करून घ्यायला तयार आहेस? तुला हे लग्न मान्य असेल? स्वानंदी? आय एम सॉरी, मी तुमचं बोलणं ऐकलं. ह्यांनी जे सांगितलं ते खरंय. तो जुनाट फोन माझाच आहे आणि रात्री अवेळी फोन केल्यामुळे तुम्ही जिच्यावर चिडलात ती मुलगी मीच होते. तू इथे? हा, ते तुम्ही सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते ते परत द्यायला आले होते. गिफ्ट परत करणारेस तू? नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून हे ठरवलंय. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. प्लीज सांगितल्याबद्दल.